नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज ॲग्रो मराठीतर्फे प्रामुख्याने जो विषय आहे, तर गव्हाचं उत्पादन आपण जास्त स्वरूपात कसं घेऊ शकतो आणि त्यासाठी नेमकं आपण कुठल्या वेळेस काय केलं पाहिजे. आता मित्र, आपण गव्हाची जी काही रासायनिक मात्रा होती ती बेसल डोसमधून, त्याच्यानंतर मग तन्नाशक मारल्यानंतर काय जो युरियाचा ढोस होता तो दिल्यानंतर ज्या काही फवारण्या होत्या त्या आपण करून टाकल्या. विशेष करून गहू निरोगी आहे, कुठल्या पद्धतीने मावा वगैरे कुठलंही काही म्हणजे अशा पद्धतीचा रोग या गव्हावरती नाही. पण आता हा गहू आता दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि विशेष करून जर आत्ता या मोशनमध्ये जर याला 2% DAP जर फवारणी करण्यात आली तर निश्चित स्वरूपात यातले निर्माण होणारे गहू खूप चांगल्या जाडीचे किंवा खूप चांगल्या पद्धतीचे तयार होतील आणि विशेष करून आपलं उत्पादन वाढेल. आता 2 किलो DAP म्हणजे काय खूप मोठी गोष्ट आहे अशातला काही भाग नाही, फक्त फवारणी करणं महत्त्वाचं आहे आणि आता याच्यावर मावा वगैरे काहीच नाही आहे तर बा कीटकनाशकाची किंवा अन्य फवारणी करण्याची गरज भासणार नाही. पण ज्यावेळेस गहू या स्टेजेसमध्ये येतो, या अवस्थेत असतो, तर त्यावेळेस जर आपण साधारणपणे जर 2 किलो DAP अर्ध्या म्हणजे पहिल्या रात्री भिजू घातला, साधारणपणे 10 डबडे किंवा जसं आपलं 15 लिटरचा पंप असतो, एकरी बा 8-10 पंप लागतात, तर साधारणपणे बा 10 पंपचे 10 डबडे म्हणजे साधारण 150 लिटर पाणी आपण त्या 2 किलो DAP अंतर्गत फवारू. पण आता 2% जेव्हा आपल्याला फवारणी करायची आहे त्यावेळेस आपलं पाणी 150 लिटर होणार आहे, त्यावेळेस आपल्याला 3 किलो DAP भिजू घालायचं आहे. कारण 100 लिटरसाठी 2 किलो, आता 150 लिटरसाठी मग 3 किलो. मग एक काम करायचं आहे, पहिल्या रात्री 3 किलो DAP भिजू घालायचं आहे. विशेष करून बा त्याचे 10 माप म्हणजे जे काही माप आपण एका पंपाला वापरणार आहोत तर त्या हिशोबाचं माप घेऊन पाणी घेऊन त्याच्या 3 किलो DAP भिजू घालायचा आणि दुसऱ्या दिवशी तो उपरण्याने व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा, जेणेकरून जे काही रॉ मटेरियल आहे ते वेस्ट ते नौजलमध्ये गुतणार नाही आणि फिल्टर करून बा उपरण्याने आपण ते घेतल्यानंतर साधारण 15 लिटरच्या पंपाला ते जे 10 माप केले ते एक माप टाकून जर आपण फवारत गेलो तर निश्चित स्वरूपात गव्हाच्या उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय राहत नाही. आता मित्रांनो, काही आता यावर्षी तर पाणी भरपूर आहे, काय अडचण येणार नाही, पण जिथे पाणी कमी असतं मग त्यावेळेस त्या ठिकाणी 2% युरियाची जर फवारणी केली तर चांगल्यापैकी ते पीक व्यवस्थितपणे तग धरून राहतं आणि मग खूप लवकर मरणार तर थोडं उशिरा मरतं, तोपर्यंत काहीतरी व्यवस्था आपली होते आणि त्या पद्धतीने आपलं पीक व आपल्या पदरात पडायला मदत होते. पण आता या ठिकाणी पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे तेव्हा साधारणपणे व आता DAP म्हणजे युरिया जी 2% म्हणतो तर आपण DAP यासाठी म्हणतो आहे का DAP जे कंटेन येतं ते 1848 म्हणजे नायट्रोजन 18% येतो आणि 46% फॉस्फरस येतो. आणि विशेष करून बा ह्या वंबीच्या अवस्थेमध्ये जर आपण ती 2% DAP फवारणी केली तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे झाडामध्ये पोषण द्रव्य पाठवण्याची क्षमता त्या दाण्यांना तितक्याशा प्रमाणात तयार होते आणि वंबीमध्ये जी काही ग्रेन साईज, जी काही गव्हाची साईज आहे ती चांगल्या पद्धतीत फुगते आणि चांगल्या पद्धतीत गहू तयार होताना खूप चांगल्या पद्धतीचे ग्रीडिंगचे खूप सुंदर आणि शाईन असे गहू तयार होते. तर मित्रांनो, वंबीच्या अवस्थेमध्ये व या गव्हाला 2% DAP फवारणी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावन मित्रांपर्यंत पाठ. आणि मित्रांनो, इथून पुढे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ज्या कोणी भावबंधांनी हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून द्या आणि विशेष करून हे काही जे व्हिडिओ आहेत तर आपल्या भावबंधांना साधारण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावबंधा मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून व ही गोष्ट त्यांना पण कळून जाईल की बा आता वांब्याच्या अवस्थेमध्ये जर गहू येतं 2% फवारणी DAP केली तर निश्चितपणे गव्हात आपली नाही काही तर तेवढ्या प्रमाणातली वाढ होईल, गहू आपली चांगली येते. आता व्हॉट्सअपच्या द्वारे सुद्धा मित्र ॲग्रोन मराठीने जे काम चालू केलेलं आहे तर ॲग्रोन मराठी कृषी सल्ला, तर व्हॉट्सअपद्वारे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आता करतो आहे, म्हणण्यापेक्षा करतो आहे. तर व्हॉट्सअप नंबर 91-72-800-247, तर तुम्हाला या व्हॉट्सअपवरती आपल्या शेतीतला काय जो प्रॉब्लेम असेल तो कॅमेरा आडवा धरून शूटिंग करून खूप शांतपणे शूटिंग करून पाठवायचे आणि खाली नोटिफिकेशन द्यायचे नेमकं तुम्हाला काय हवं आहे, काय अपेक्षा आहेत. तर मित्रांनो,
हा 2% DAP गावावरती फवारण्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.